डीके कंस्ट्रक्शन आरवी द्वारा झांसीरानी चौक से वेस्ट रोड तक और म्यूनिसिपल स्कूल से कलोडे चौक तक डामरी रोड काम निर्माणाधीन है। यह रोड के काम करने की मुदत भी खत्म हो गई है। यह रोड में बड़े प्रमाण में भ्रष्टाचार हुआ है। नागरिकों द्वारा रीतसर तकरार भी नगरपालिका हिंगनघाट को दी गई। निर्माणाधीन रोड में हो रहे गड़बड़ी के कारण लोगों ने पूर्व मंत्री अशोक शिंदे और डॉक्टर गुजर के नेतृत्व में रास्ता रोको आंदोलन भी किया। यह रास्ता रोको आंदोलन करने के बाद इस आंदोलन को निपटाने के लिए उपविभागीय पुलिस अधिकारी भीमराव टेरे, शहर थानेदार बंडीवार इनके उपस्थिति में हिंगनघाट के मुख्याधिकारी अनिल जगताप इन्होंने 2 दिन में काम शुरू करने का आश्वासन दिया। तब जाके नागरिकों ने आंदोलन पीछे लिया है। उसके बाद भी काम शुरू हुआ लेकिन सिर्फ खड़ीकरण किया गया, उसके सिवा कुछ भी प्रगति इस रोड की नहीं हुई है। संबंधित साइड के सुपरवाइजर का कहना है कि हमारा रोड का काम हो गया है, तब रोड के बारे में प्रश्न निर्माण होने वाली स्थिति निर्माण हो रही है। यह रोड के लिए जो नगरपालिका के इंजीनियर तरवेकर है, उनका कहना है कि ठेकेदारों को एक्सटेंशन दिया गया, जल्दी काम शुरू किया जाएगा, लेकिन काम बंद क्यों है यह प्रश्न निर्माण हो रहा है। इसी बारे में मुख्याधिकारी अनिल जगताप से बात की तो उनका कहना है कि इस ठेकेदार पर शासन के नियम के द्वारा जल्दी ही जो कार्रवाई उचित होगी वो की जाएगी। अब ये मसला जनता के इस रोड से भारी पैमाने पर आवाजाही रहती है। स्कूल, ट्यूशन क्लासेस, दवाखाना, ऑफिस जाने आने का यह रोड होने के कारण खड़ीकरण किया गया। खड़ीकरण करने से रोज यहाँ एक्सीडेंट देखे जाते हैं। इस बारे में डॉक्टर गुजर ने फिर बड़ा आंदोलन करने की चेतावनी दी है। अब क्या ठेकेदार किसी की जान जाने की राह देख रहे हैं क्या, और जिलाधिकारी लोगों की कुछ मिलीभगत तो नहीं? इस बारे में डॉक्टर गुजर ने बीसीएन चैनल को पूरी जानकारी दी है। आइए देखते हैं क्या कहा है डॉक्टर गुजर इन्होंने। झांसीरानी चौक ते बस स्टैंड कड़ला जो रोड बनवायासाठी डीके कंस्ट्रक्शन आरवी यांना दिनांक 26/7/2019 ला यांना वर्क ऑर्डर देण्यात आली होती। या वर्क ऑर्डरमध्ये असं लिहिलं गेलं आहे की 6 महिन्यामध्ये आणि पूर्ण हा रोड संपूर्ण करायला पाहिजे होता, पण तो कालावधी अद्याप पूर्णपणे लोटला। त्याच्यानंतर नागरिकांना जो होणारा त्रास होता, म्हणजे तिथून होणारे म्हणजे धुळेपासून होणाऱ्या बिमाऱ्या, अपघात आणि कितीतरी लोकांना त्या गिट्टीमुळे मार लागले आणि पडले, हे सगळं पाहून आम्ही त्यांना बरेचदा निवेदन दिले, निवेदन प्रकाशित पण झाले, त्याच्यावर त्यांनी कारवाई करू आणि लवकर होऊन जाऊ असे आश्वासन दिले, तेव्हाही नाही झाले। त्याच्यानंतर आम्ही रस्ता रोंदो लोक आंदोलन केला, त्या रस्ता जाम केल्यानंतर मग अशोकभाऊ शिंदे तिथे आले आणि त्यांनी सीओसोबत बोलले आणि त्यांनी सीओंनी 2 दिवसामध्ये मी काम त्वरित सुरू करतो म्हणून असे आश्वासन देऊन आमचे आंदोलन मागे घेण्यात आले। त्यानंतर आश्वासनाची पूर्तता होईल यासाठी त्यांनी तात्पुरता काम सुरू केलं आणि तेही थोडंसं काम सुरू करून अद्याप तो काम पूर्ण झाला नाही आणि ज्या प्रकारे एस्टिमेट दिला आहे तो एस्टिमेट नुसार तो अद्यापर्यंत काम झाला नाही आणि तो काम पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे। गावात अमृत योजनेअंतर्गत जितकेही कामं सुरू आहे ते असेच निकृष्ट होत आहे आणि या कामं या रोड हा रस्ता वाहतुकीचा आहे आणि झांसीराणी चौकापासून तर बस स्टँडपर्यंत हा जो आहे अतिवाहतूक आणि हाच मार्ग आपल्या इथं उपजिल्हा रुग्णालयाकडे जातो। शाळांचा रोड आहे, कितीतरी वर्दळीचा रोड आहे, गावांचा आहे, फक्त त्या वस्तीतल्या लोकांचा नाही तर अख्ख्या पूर्ण गावांची समस्या आहे आणि याची निवेदन घेऊन आम्ही आणि बोलणे करायसाठी जेव्हा प्रेम बसंतानी आमचे नगर परिषद अध्यक्ष यांच्याकडे जेव्हा गेलो तर त्यांनी त्यांना फोन केला, आपले सीओ साहेब मुख्याधिकारी अनिल जगताप साहेब, तर त्यांनी पण सांगितलं की हो मी त्यांच्यावर कारवाई करतो हे सगळ्या गोष्टी। नुकताच काही दिवसापूर्वी जेव्हा पॉलिथिनच्या संदर्भातनं यांनी पूर्ण मोहीम राबवली आहे त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना दंड ठोकवला, पण हा दंड ह्या डीके कन्स्ट्रक्शनच्या विरोधात का नाही ठोठवल्या जात आहे, त्यांच्या आतापर्यंत का नाही कारवाई केल्या जात आहे आणि हा रोड अद्याप का बरं पूर्ण होत नाही याचा कुठलाही अधिकारी आणि कुठलाही लोकप्रतिनिधी आतापर्यंत आम्हाला कुठलाही याचा पुरा पाठपुरावठा केल्यानंतरही कुठलाही जबाब त्यांनी दिलेला नाही आणि काम तसाच पडलेला आहे। नागरिकांचा रोष वाढत आहे, यानंतर फक्त उरला एकच मार्ग आहे की कुठला अधिकारीला आणि लोकप्रतिनिधी लोक मिळून आता मारणार आहे, याच्याशिवाय काही पर्याय नाही उरला आहे। हिंगनघाट से इन बीसीएन के लिए रवि एनोरकर की रिपोर्ट।